मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि ती टिकवण्यासाठीच्या कथानकावरती आधारित विद्यानंद माणकर प्रस्तुत धियो फिल्म्स निर्मित आणि धीरज गुरव दिग्दर्शित इंटरनॅशनल फालम फोक या मराठी चित्रपटाचे चित्रपटामधील निर्माते दिग्दर्शक कलाकार आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रीमियर शोचं आयोजन पुण्यामधील सिटी प्राईड कोथरूड इथे करण्यात आलं होतं. या प्रीमियर शो प्रसंगी विद्यानंद माणिकराव माणकर चित्रपट अभिनेत्री मोनालिसा बागल चित्रपटामधील कलाकार तानाजी गळगुंडे अभिनेते अरबाज शेख आंतरराष्ट्रीय विजेते दिग्दर्शक शंकर धोत्रे तसेच दिग्दर्शक अनूप जगदाळे इंटरनॅशनल फालम फोक चित्रपटाचे दिग्दर्शक धीरज गुरव इंटरनॅशनल फालम फोक मुख्य अभिनेता योगेश खिलारे तसेच इंटरनॅशनल फालम फोक चित्रपटाचे संगीतकार ऋषी बी फिल्म एडिटर विनोद राजे तसेच अनिल शिदोरे राजेंद्र वागसकर वनिता वागसकर डॉक्टर एकनाथ खेडकर डॉक्टर कृष्णकांत मानकर रमेश परदेशी सुरेश जैन रणजित शिरोळे ॲडव्होकेट गणेश सातपुते सचिन चिखले जयराज लांडगे शशांक पत्की ऋता पत्की श्याम मारणे हेमंत डांगे अनिकेत प्रभू अंकुश तापकीर डॉक्टर सुरेश माळी डॉक्टर सुरेश शीर बहादूरकर डॉक्टर संतोष महाजन रामदास दरेकर मकरंद पाटे सीमा बोथरा सुनील धनगर डॉक्टर रमेश राठोड संजय भोर ग्रंथमित्र रमेश सुतार अभिनेते सचिन गवळी आदी शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि चित्रपटांमधील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. मराठी भाषा टिकावी या उद्देशानं दिग्दर्शक धीरज गुरव यांनी मराठी भाषेचं महत्त्व कथानकातून चित्रपटात मांडलंय. अनेक आव्हानांना सामोरं जात चित्रपट निर्मिती विद्यानंद माणकर यांनी केली आहे. चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा तानाजी गळगुंडे अभिनेते अरबाज शेख या कलाकारांनी आपल्या भूमिका वास्तववादी साकारल्यात. चित्रपटात फक्त एक गीत असून चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लारा साळुंखे यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते धीरज गुरव योगेश खिलारे ज्योती गुरव आनंद कर्डे हे आहेत. चित्रपटाचे छायांकन आणि संकलन राहुल लोखंडे यांनी केलंय. या चित्रपटाचे वितरण बॉक्स हिट मूवीज अनूप जगदाळे आणि मोनालिसा बागल यांनी केलंय. इंटरनॅशनल फालम फोक चित्रपट सर्व महाराष्ट्रात 27 ऑक्टोबरपासून प्रदर्शित झालाय. शिक्षणामधील सद्यस्थिती तसेच मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि ती टिकवण्यासाठी नक्कीच मराठी प्रेक्षकांनी इंटरनॅशनल फालम फोक हा आगळा वेगळा चित्रपट बघण्यासाठी जवळच्या चित्रपटगृहामध्ये नक्की जावं असं आवाहन करण्यात आलंय. आता इंटरनॅशनल फालम फोक याचा अर्थ जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला चित्रपटगृहामध्येच यावं लागेल. म्हणजे मी आता जर त्याचं विश्लेषण देत बसलो तर तुम्ही काय बघणार ना. त्यामुळं इंटरनॅशनल फालम फोक काय आहे, कारण की सगळ्यांनाच हा प्रश्न पडला की इंटरनॅशनल फालम फोक नक्की काय, तर ते जर तुम्हाला त्याचं विश्लेषण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये यायचं आहे आणि तो चित्रपट तुम्ही पाहायचा आहे. गावाकडची गोष्ट आहे. हां, आणि काय गावाकडची गोष्ट आहे. आणि आजपर्यंत सिनेसृष्टीमध्ये भरपूर विषयावरती फिल्म आलेल्या आहेत, पण आपली मातृभाषा जगली पाहिजे हा विषयच कुणी मांडला नव्हता. म्हणजे आम्हाला सेन्सॉर समितीने सुद्धा आम्हाला या चित्रपटासाठी स्टँडिंग ओव्हिशन दिलं होतं या चित्रपटासाठी, की आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की आम्ही एवढ्या फिल्म बघितल्या, पण हा विषय सगळ्यांच्या मनातला आहे पण तो कोणी मांडला नव्हता, तो आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर सगळ्या प्रेक्षकांना आमच्या सर्व टीमकडून एकच मी विनंती करतो की तुम्ही उद्यापासून 27 ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट लागतो आहे, तर तुम्ही तिथे जायचं आहे आणि आम्हाला आणि आमच्या टीमला नवीन मुलांना तुम्ही एक प्रोत्साहन म्हणून तो फिल्म चित्रपटमध्ये चित्रपटगृहामध्ये जाऊन बघायचे. मी प्राध्यापक निर्माता दिग्दर्शक धीरज दिलीप गुरव. हा चित्रपट बनवण्याचं स्वप्न मी आणि योगेशने पाठीमागील 10 ते 12 वर्षापूर्वी बघितलेलं होतं. सुरुवात डान्स कॉम्पिटिशनमधून झालेली आहे, त्यानंतर डान्स कोरिओग्राफर म्हणून काम केलेलं आहे आणि तिथून पुढे हा चित्रपट आपण बनवायला पाहिजे असा विचार मनामध्ये आला, तिथून पुढे हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. आज जो बघतो आहे चित्रपट याच्यामागे फक्त 2 तासामध्येच हा चित्रपट संपतो आहे, परंतु या 2 तासासाठी आम्ही पाठीमागील 10 ते 12 वर्षे कष्ट केलेलं आहे. जे कष्ट केलं आहे, जे प्रामाणिक कष्ट केलेलं आहे, खूप मेहनतीने कष्ट केलेलं आहे, अतिशय संघर्षमय परिस्थितीतून हा चित्रपट तयार झालेला आहे. फोक तर इंटरनॅशनल फालम फोक काय आहे, जसं योगेश म्हणाला त्या पद्धतीनंच आपल्या सगळ्यांना कुठे यावं लागेल तर थिएटरमध्ये यावं लागेल आणि तिथं बघायला लागेल नेमकं काय केलं आहे. या चित्रपटात एकच संगीत आहे, एकच गीत आहे. त्या गीताचा मीच म्युझिक डिरेक्टरही आहे, मीच सिंगरही आहे. तर
चाल तू पुन्हा या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर प्रेरक गाणं आहे, प्रेरणादायी गाणं आहे, सगळ्यांना असं एकदम ऊर्जा भरणारं गाणं आहे. सर सर्वात आधी आपला परिचय द्या आणि हा जो फिल्म त्याच्याबद्दल सांगा. परिचय, मी मानकर विद्यानंद, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सरचिटणीस या पदावर कार्यरत आहे, परंतु पक्षविरहित हे काम मी केलेलं आहे. त्याचं कारण असं की सन्माननीय राजसाहेबांचं नेहमीच म्हणणं होतं की मराठी माणूस पुढे गेला पाहिजे आणि मराठी माणूस पुढे जाता जाता मातृभाषा म्हणजे आपली मराठी भाषा ही समृद्ध झाली पाहिजे आणि ती जगली पाहिजे. आणि ह्याच दरम्यान योगेश आणि माझी गाठ अशी अचानक पडली आणि त्यावेळेस त्यांनी अशा अशा सिनेमाबद्दल सांगितलं. त्याच वेळेस ठरवलं की हा मराठी आहे, हा मराठी बांधव आहे, होतकरू तरुण आहे आणि हा मातृभाषेवर जो काही सिनेमा निर्माण करतो आहे किंवा यांनी केलेला आहे हे प्रस्तुत करायचं काम यांना आपण आर्थिक मदत करून करायचं. आणि निश्चितच सिनेमा पाहिल्यावर असं वाटतं की हा सिनेमा आपली मातृभाषा जिवंत ठेवण्यासाठी किंवा तिला आणखी समृद्ध करण्यासाठी हा निश्चितच पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला अपील करेल. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.